एमबीबीएस टीचिओ स्त्री रोग तज्ञ डॉक्टर श्री ज्ञानेश्वर येवाळे ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग इथं 1 ऑगस्ट 2006 रोजी हजर झाले। त्या दिवशी ग्रामीण रुग्णालय दोडामार्गची अवस्था खूपच बिकट होती। पूर्ण इमारतीला लागलेल्या गळतीमुळे इमारतीच्या भिंतीलाही इलेक्ट्रिक शॉक येत होता। ऑपरेशन थिएटर पूर्णपणे पाण्याने भरलेलं होतं। अत्यंत कमी कर्मचारी वर्ग आणि रुग्णालयाची अवस्था बघून प्रथम ते निराश झाले। इथं काम कसं करायचं असा प्रश्न निर्माण झाला। आपल्या कौशल्यावर असणाऱ्या शस्त्रक्रिया करता येत नसतील तर दोडा मार्गात काम करणं अतिशय वेदना देणारं होतं। तसेच दुसऱ्या बाजूने विचार केला तर दुर्गम दोडा मार्ग मधील चांगल्या रुग्णसेवेसाठी प्रतीक्षित असलेले रुग्ण समोर दिसत होते। त्यांना सेवा मिळावी या आशेनं ते डॉक्टरांसमोर येत होते। त्यानंतर त्यांनी सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव यांना एकत्र बसून त्यांनी आपली बाजू मांडली आणि त्यांना सांगितलं की ग्रामीण रुग्णालयाच्या वर पत्र्याचे छप्पर तसेच ऑपरेशन थिएटरची दुरुस्ती झाली तरच या रुग्णालयात काम करेल, अन्यथा परत सावंतवाडी इथं निघून जाईल। वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग ज्यावेळेला 1 ऑगस्ट 2006 मी ज्यावेळेला ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग इथे हजर झालो त्यावेळेला ग्रामीण रुग्णालयाची अवस्था म्हणून तुम्हाला मुद्दाम सांगावं असं वाटतं की त्यावेळेला रुग्णालयाच्या वरती छप्पर नसल्यामुळे पूर्ण इमारतीची गळती सुरू होती। ती गळती एवढ्या प्रमाणावर होती की त्या भिंतीवर असणारे जे इलेक्ट्रिक बोर्ड आहे त्याच्यामध्ये पाणी गेल्यामुळे भिंतीच्या आतमध्ये सुद्धा शॉक यायचे त्यावेळेला। आणि मी स्त्री रोग तज्ज्ञ असल्यामुळे ज्यावेळेला मी आलो आणि ऑपरेशन थिएटरमध्ये जवळजवळ आपल्या टोपरा एवढं असं पाणी साचलेलं होतं त्यावेळेला माझी पूर्ण निराशा झाली की मी आता एवढं ऑपरेशन वगैरे करणारा डॉक्टर असताना जर इथं रुग्णालयाची अशी अवस्था असेल तर मी कसा या हॉस्पिटलचा गाडा पुढे कसा ढकलणार असा माझ्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झालेला। त्यावेळेला नाईलाजाने मी इथल्या सर्वपक्षीय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार बंधूंना मी एकदा फोन करून बोलावून घेतले ते आणि इथली वस्तुस्थिती त्यांनाही माहीत होते पण मी त्यांना कथन करून सांगितली आणि ग्रामीण रुग्णालयाच्या या ज्या दुरुस्ती किंवा इलेक्ट्रिकचे वर्क आहे ऑपरेशन थिएटर चालू करणे डिलिव्हरीचे रूम अद्ययावत ठेवणे या गोष्टी जर झाल्या तरच मी इथं राहण्यासाठी इच्छुक आहे। अदरवाईज माझं सावंतवाडीला घर असताना तिथे माझी सगळी सुविधा असताना इथं राहण्याचा कारण मी इथं राहून उपयोगच होणार नाही। ज्या वेळेला इथं ऑपरेशन थिएटर चालू राहील लोकांच्यासाठी मी काहीतरी भरीव सेवा देऊ शकतो नाहीतर मग मी इतर नुसती उपडी काढणे म्हणजे जनरल प्रॅक्टिशनर आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाही हे त्यांनी ऐकल्यानंतर की त्यांनी पीडब्ल्यूडीच्या लोकांना तातडीने बोलावून घेतलं फोनवरून मीटिंग लावली आणि 1 महिन्याच्या आतमध्ये जी काही किरकोळ दुरुस्ती असेल हॉस्पिटलची ती केली नंतर रुग्णालयाच्या वरती छप्पर करून दिले तदनंतर आम्ही ऑपरेशन थिएटरमधलं पूर्ण पाण्याचा उपसा करून आम्ही ती ऑपरेशन थिएटर निर्जंतुक करून प्राथमिक स्तराला आम्ही ज्या काही प्रसूती संदर्भात आणि स्त्री रोगावरती ज्या शस्त्रक्रिया होत्या त्या आम्ही चालू केल्या। मग डॉक्टरच रुग्णसेवेसाठी पुढाकार घेतात म्हटल्यावर पत्रकार बांधवांनी सुद्धा याची तात्काळ दखल घेत जनजागृती केली। त्यानंतर 1 महिन्यात पीडब्ल्यूडीनं या सर्व गोष्टींची दखल घेऊन कमीत कमी कालावधीत काम करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या। डॉक्टर येवाळे यांचा काम करण्याचा उत्साह वाढला त्यामुळे दोडामार्गमध्ये यानंतर रुग्णांवर खऱ्या अर्थानं दर्जेदार सेवेला सुरुवात केली। गेल्या 15 वर्षांच्या या तालुक्यातील प्रदीर्घ सेवेत त्यांनी नवीन डॉक्टर कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या मदतीनं रुग्णालयात चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला।
ते स्वतः स्त्रीरोग तज्ञ असल्याने दोडामार ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन सेक्शन शस्त्रक्रिया, गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया, अपेंडिक्स ऑपरेशन, हर्निया ऑपरेशन, महिलांमध्ये असणाऱ्या गाठीच्या शस्त्रक्रिया, इतर किरकोळ शस्त्रक्रिया डॉक्टर रोहित म्हापरे फूलतज्ञ गोवा यांच्या सहाय्याने डॉक्टर एवाळे यशस्वीपणे पार पाडतात. आजवर हजारो रुग्णांना त्यांनी अनेक आजारातून व्याधीमुक्त केलंय. त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून दोडामार ग्रामीण रुग्णालयाला 2007 वैद्यकीय क्षेत्रात दर्जेदार सेवेसाठी शासनाकडून दिला जाणारा डॉक्टर आनंदीबाई जोशी हा जिल्ह्याचा द्वितीय क्रमांक पुरस्कार मिळाला. नंतर सलग 2 वर्षांनी 2009 या दुर्गम तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयानं डॉक्टर आनंदीबाई जोशी हा राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या डॉक्टर एवाळे यांचा सिंहाचा वाटा होता. त्या शस्त्रक्रिया चालू करताना 2006 भूलतज्ञ असल्याशिवाय आपण ऑपरेशन करू शकत नाही. पण अशा वेळेला मी डॉक्टर रोहित म्हापरे म्हणून जे आता आपल्याकडे सध्या येतात ते माझ्याकडे 2006 ऑपरेशन केसेसमध्ये भूल देण्यासाठी येतात. आणि त्यांना त्यांचाही माझा तसा परिचय नव्हता. पण मी एका फोनवर त्यांना विचारल्यानंतर त्यांनी होकार दिला. पण ते ज्यावेळेला आले त्यावेळेला त्यांनी इथली परिस्थिती बघितल्यानंतर ते थोडे हतबल झाले की अशा परिस्थितीमध्ये आपण इथं कसं केसेसना भूल देऊ आणि काम करू. पण तेही तेवढ्याच निष्ठेने काम करणारे असणारे आणि कामात एकदम कुशल असल्यामुळे कामाला आम्ही सुरुवात केली. 2006 ते 2015 सलग सेवा दिली. मधल्या कालावधीमध्ये 2006 हजर झालो आणि लगेच दुसऱ्या वर्षी 2007-08 आम्हाला आनंदीबाई जोशी पुरस्कार जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळाला. आणि त्याच्याच पुढच्या वर्षी 2008-09 परत आम्ही जिल्ह्यामध्ये आनंदीबाई जोशीमध्ये प्रथम पुरस्कार मिळाला. आणि त्याच्यानंतर आम्हाला राज्यामध्ये आमचं राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आमचं नामांकन झालं. त्यावेळेला वरिष्ठांनी म्हणजे शासनाकडून मंत्रालयातूनच आम्हाला काही मार्गदर्शक सूचना आल्या होत्या की राज्यस्तरीय टीम येणार होती त्यावेळेला इथं. म्हणजे राज्यात प्रथम क्रमांक द्यायचा म्हटल्यानंतर तेवढं तुमचं कामाचा प्रोटोकॉल प्रमाणे काम होते की नाही किंवा अजून तुम्ही काय सुविधा निर्माण केलेल्या आहेत किंवा शासनाने दिलेल्या गोष्टी सोडून तुम्ही लोक संपर्कात किंवा लोकांचा सहभाग घेऊन तुम्ही काय असं एक्स्ट्राऑर्डिनरी काम केले या सर्व गोष्टी बघितल्या जातात. कारण महाराष्ट्रामध्ये कितीतरी RH असणार आहे, ग्रामीण रुग्णालय असणार, आणि त्याच्यामधून एका ग्रामीण रुग्णालयाचं महाराष्ट्रातून सिलेक्शन करण्यासाठी ती टीम येणार होती. त्याच्या अगोदर आम्हाला त्यांनी 10 मुदत दिली होती की तुमच्या हॉस्पिटलच्या कामाच्या प्रोटोकॉल प्रमाणे तुम्ही पुढे आहात. पण त्याच्यानंतर ज्या ह्या काही गोष्टी सांगितल्या होत्या, जे छोटंसं गार्डन म्हणा किंवा झोपाळे, अजून काय रंगरंगोटी, या गोष्टीचं त्यांनी आम्हाला मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. आणि त्या 10 तुम्ही त्याची पूर्तता करायची असे त्यांनी आम्हाला निक्षून सांगितलं होतं. त्यावेळेला परत एकदा मी दोडामार जनतेमधल्या मित्रमंडळी, सामाजिक कार्यकर्ते, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना मी फोन करून त्यांना एक मीटिंग आयोजित केली होती इथं. त्या मीटिंगच्या वेळेला सगळेजण हजर राहून सगळ्यांनी असे एक व्रत घेतलं होतं की आपण ग्रामीण रुग्णालय दोडामार राज्यात प्रथम आणण्याचा प्रयत्न करूया. कारण हे शेवटच्या फेरीमध्येच राहिलं होतं की ज्या बाकीच्या ज्या भौतिक सुविधा तुम्ही काय देणार होता त्याच्यावरती आपलं हे मानांकन ठरणार होतं. त्यावेळेला मला वाटतं बांदा पोलीस स्टेशनचे तिकडे होते, बांदा पोलीस स्टेशन, त्याचे पोलीस निरीक्षक, त्यांनी आपल्याला हे झोपाळे दिले होते. नंतर हे जे आपल्या शेजारचे जे कट्टे किंवा छोटंसं गार्डन जे होतं ते सुद्धा काही लोकांनी चिरे दिले, काही लोकांनी सिमेंट दिले, काही लोक गवंडी आले होते त्यांनी फ्रीमध्ये त्यावेळेला ते सगळं करून दिलं. त्यावेळेला त्याच्या ह्या कट्ट्याचं नियोजन वगैरे आपले यशवंत आटलेकर, त्यांचा एक आर्किटेक्ट माणूस येऊन त्यांनी करून दिलेलं.
आणि त्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये मला अजून आठवत म्हणजे की दोडामार्ग जनतेमध्ये पण एवढा उत्साह निर्माण झाला होता की रोज कमीत कमी 50-60 लोक स्वयंसेवक म्हणून येऊन काम करत होते ते आणि आपापल्या परीने हा परिसर कसा स्वच्छ करायचा, गवत काढणे, झाड कापणे, दगड उचलणे, सगळी स्वच्छता, रंगरंगोटी करणे हे काम झाल्यानंतर 10 दिवसांनी राज्यस्तरीय टीम आली आणि त्यावेळेला त्यांनी अंतर आणि बाह्य आवाराचं परीक्षण करायला सुरुवात केलेली. जे लोकांच्या सहभागातून आपण केलं होतं ते त्यांच्यासमोर आम्ही दाखवलंच. पण त्यावेळेला एक आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतं की त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये आले म्हणजे हे कसं चांदा ते बांदा एवढ्या ग्रामीण रुग्णालयांचे त्यांनी परीक्षण केले होते. तर आपल्या ऑपरेशन थिएटरमध्ये जे पूर्ण भूल देऊन शस्त्रक्रिया करतात एकच डॉक्टर, कमीत कमी मनुष्यबळ म्हणजे कर्मचारी, जे भूल देणारे डॉक्टर आहेत ते इथं राहत नाहीत, ते बाहेरून येतात. तर त्या एका क्रायटेरियावरती आपण इथं त्यांनी आपल्याला मानांकनात प्रथम स्थान देण्यास म्हणजे ते का 2009 मध्ये आनंदीबाई जोशी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन मिळालं. त्यावेळी अवघ्या 10 दिवस मूल्यांकनासाठी वेळ होता. या अल्प कालावधीत रुग्णालय आवारात गार्डन बनवणं, विरंगुळा झोपाळे, लहान मुलांसाठी खेळण्याचं साहित्य यांसारख्या गोष्टी स्वतः पंचक्रोशीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस, पत्रकार या सगळ्यांच्या सहकार्यानं पूर्ण करून घेतल्या. त्यामुळे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्काराला गवसणी घालता आली. मध्यंतरी डॉक्टर एवाळे यांची शासनानं रायगड जिल्ह्यात पदव्यवस्थापनासाठी नियुक्ती केली. मात्र दोडामार्ग मधील नागरिकांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर अधिवेशन कालावधी सुरू असताना सुद्धा त्यांची पुन्हा ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती करण्यास शासनाला भाग पाडलं. मधल्या कालावधीमध्ये दोडामार्गच्या लोकांची थोडी गैरसोय झालीच होती कारण ऑपरेशन वगैरे पूर्ण बंद झाले होते. प्रसूती संदर्भात ते ऑपरेशन हा फार कळेचा मुद्दा असतो, भावनिक मुद्दा असतो. ते ऑपरेशन आपल्या ज्या त्या ठिकाणी झाले तरच लोक सुखी किंवा खुश असतात, नाही तर थोडासा प्रॉब्लेम हा येतच राहतो. तदनंतर माझी मुलं आणि पत्नी सांगलीला शिफ्ट झाल्यानंतर दोडामार्गचे काही मित्रमंडळी, काही सामाजिक कार्यकर्ते येऊन भेटले आणि त्यांनी सांगितले की सर तुम्ही आता मॅडम आणि मुलं जर सांगलीत राहत असतील तर सावंतवाडीत तुम्ही एकटेच राहणार, त्यापेक्षा तुम्ही दोडामार्गला या, आमच्या लोकांची तर सोय होईल. आणि कारण मी दोडामार्गच्या लोकांना कुठलीच गोष्ट नाही म्हणू शकत नाही कारण त्यांचं आणि माझं नातं हे एक वेगळ्या लेवलचं आहे, त्यामुळे मी त्यांना नाही म्हणू शकत नव्हतो. त्यामुळे त्यावेळेला मी असा विचार केला की सावंतवाडीचं घर बंद राहील, त्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही. तसंही ते 2006 पासून बंदच होतं आणि परत मग लोकांनी इकडे येण्याचा घाट घातल्यामुळे 2017 इथे आलो. थोडीफार घडी विस्कटली होती, ऑपरेशन वगैरे बंद झाले होते, पण ते पूर्वपदावर आणण्यासाठी आम्हाला काही जास्त मेहनत घ्यावी लागली नाही कारण परत डॉक्टर नागराजच्या सहाय्याने आम्ही जशा छोट्या मोठ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सगळ्या पार पडत गेलो. 2017 पासून ते इथंच कार्यरत आहेत. ते सावंतवाडीत गेल्यानंतर पूर्णतः बंद असलेला शस्त्रक्रिया विभाग पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळेच आज कोणत्याही प्रकारच्या मोठ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सुद्धा या ठिकाणी रुग्णांवर होत आहेत. दोडामार्गवासीय आणि डॉक्टर एवाळे यांचं नातं आता देव आणि भक्त असं बनलंय. म्हणूनच लोकांसाठीची व रुग्णांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी एक व्रत म्हणून ते दोडामार्ग इथं वैद्यकीय सेवा बजावत आहेत. इतकंच नव्हे तर शासकीय काम आणि कित्येक महिने थांब हे सर्वश्रुत आहे. मात्र त्यालाही या सच्च्या सेवकानं बगल देत लोकसहभागातून जवळजवळ पूर्णपणे सडलेले 20 बेड, दुरावस्था झालेले स्ट्रेचर, नवीन बेड, व्हीलचेअर, स्टेनलेस स्टील स्ट्रेचर तसेच ऑपरेशन टेबलवरून रुग्णांना खाली घेण्याकरिता एक अद्ययावत बेड तसेच बायोमेडिकल वेळेसाठी लागणारे साहित्यही रुग्णालयासाठी उपलब्ध झालंय. 2017 आल्यानंतर अजून एक घटना थोडीशी मला इथे खटकली
की जवळजवळ आपल्या हॉस्पिटलच्या अर्ध्यापेक्षा जास्त कॉट ह्या सडलेल्या होत्या. मग मी वारंवार वरिष्ठांकडे मागणी केली, काही पदाधिकाऱ्यांच्याकडे, खासदार वगैरे, पण त्याच्याकडून त्यांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे परत एकदा मी माझ्या दोडामारच्या मित्रांना, सामाजिक कार्यकर्ते किंवा सर्वपक्षीय लोकांना परत एकदा असाच एक दिवस बसल्या बसल्या फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की मला तुमच्याकडून एक कॉट हवे आहे. मोजकेच अशा काही लोकांना मी फोन केला होता आणि त्यांनी मला माझ्या एका फोनवरती सकाळी 9 पासून मी फोन केले होते, मला दुपारी 12:30 पर्यंत जवळजवळ 2-1 लाखाच्या वस्तू मला त्यांनी आणून दिल्या होत्या. म्हणजे माझ्यावर असणारा हा त्यांचा विश्वास आहे हे माझ्या कामाची पोचपावती मला मिळाल्यासारखी झाली आणि मला खूप आनंद झाला. आणि त्या ज्या वस्तू होत्या त्याचा लोकार्पण सोहळा सुद्धा त्याच दानशूर व्यक्तीच्या, ज्यांनी जे दान केलं होतं त्या सर्वांच्या समक्ष आपण, तुम्ही सर्व होताच या त्यावेळेला, आपण लोकार्पण सोहळा पण केला आणि त्याही गोष्टी आता पूर्ण आता सुविधा झालेल्या आहेत. बघूया अजून काय शासन आपल्याला 50 कोटांचं आता कोविडमुळे थोडस रखडलेलं आहे तेही दोडामारच्या लोकांची इच्छा पूर्ण होईल. दोडामार्ग वासीय आणि डॉक्टर एवाळे यांचं नातं आता देव आणि भक्त असं बनलंय. म्हणूनच लोकांसाठीची व रुग्णांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टर एवाळे एक व्रत म्हणून दोडामार्ग इथं वैद्यकीय सेवा बजावत आहेत. डॉक्टर ज्ञानेश्वर एवाळे हे दोडामार्ग तालुक्यातील जनतेसाठी मिळालेले एक देव आहेत. कधीही हाक मारा, रात्र असो अपरात्र असो, कधीही त्यांनी वैद्यकीय सेवा देण्याचं नाकारलेलं नाही. करीतर त्यांची नेमणूक ही सावंतवाडी तालुक्यामध्ये होती आणि प्रभारी 4 दोडामार्गमधील होता, परंतु स्वतःहून त्या ठिकाणी सर्व राहण्याची व्यवस्था असताना सुद्धा दोडामार्ग हा एक ग्रामीण तालुका आहे आणि तिथल्या जनतेला सेवा देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं समजून स्वतःहून ऐच्छिकपणे दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये आज त्या ठिकाणी रुग्णांना सेवा देण्याचे अहोरात्र ते काम त्या ठिकाणी करत आहेत. आमच्या जीवनामध्ये अनेक डॉक्टर होऊन गेले, मात्र डॉक्टर ऐवाळे हे असा आदर्श ठेवून गेले की जगावं तर दुसऱ्यासाठी, सेवा करावी तर दुसऱ्याची, अशा प्रकारचा एक आदर्श ह्या व्यक्तीनं घालून दिलेला आहे. आज आम्ही पाहतोय की दोडामार्ग तालुक्यामध्ये एकमेव ग्रामीण रुग्णालय आहे आणि इतर जे 3 दवाखाने आहेत ते जिल्हा परिषदेचे आहेत. कधीही रात्री अपरात्री अपघात होऊ दे, सर्पदोष होऊ दे, एखाद्या रुग्णाला खरं तर डॉक्टरांसमवेत बांबोळीपर्यंत जाण्याची वेळ असू दे, ते स्वतः त्या ठिकाणी गंभीरपणे तत्परतेने पाऊल उचलतात. मी असंही अनेक वेळा बघितलं की 108 गाडी उपलब्ध नसेल तर दोडामार्गची त्यांनी गाडी उपलब्ध केली आणि जर तो रुग्ण गंभीर आजार असेल की त्या रुग्णासोबत एखादा तज्ज्ञ डॉक्टर जाणं गरजेचं असेल तर फक्त त्या रुग्णवाहिकेमध्ये तो पेशंट न पाठवतात स्वतः ते त्या गाडीमध्ये बसून बांबोळीपर्यंत जाण्याचं सुद्धा महान कार्य डॉक्टर ऐवाळे सरांनं केलेलं आहे. खरंतर येणाऱ्या काळामध्ये हे सर्व तरुणासाठी आदर्शवत आहे आणि ज्याने आपल्या संसाराकडे मागे वळूनही बघितलं नाही, आपली मुलं कुठं आहेत, काय आहेत, काय करतायत असं बघितलं नाही, फक्त सेवा आहे त्यांनी आपलं कर्तव्य समजलं आणि जो कर्तव्य हे जीवनातलं ध्येय समजून काम करतोय अशा डॉक्टर ऐवाळ्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. आजच्या डॉक्टर दिनाच्या निमित्तानं दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये एक शांत व संयमी स्वभावाचे डॉक्टर ऐवाळे साहेब यांनी दोडामार्गमध्ये जी रुग्णांसाठी जी सेवा केलेली आहे ती एक चांगल्या पद्धतीची सेवा असल्यामुळे ते दोडामार्गसाठी एक देवदूतच आम्हाला लाभलेलं आहे. त्यामुळे या डॉक्टर्स दिनानिमित्त मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. कोरोना महामारीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी परिस्थितीवर मात करण्यासाठी सहकार्य करू, जनतेचा विश्वास हाच आम्हाला कठीण परिस्थितीत काम करण्याची ऊर्जा देतो असं मात्र डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवाळे आवर्जून सांगतायत. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझी कामाची पद्धत ही अशीच लोकांना, तसेच सर्व पत्रकार बंधू, सर्व पक्षीय लोकांना एकत्र घेऊन काम करण्याची माझी भूमिका राहील.
म्हणूनच आज डॉक्टर डेच्या निमित्तानं या लढवय्याला आणि संपूर्ण दोडामार्गवासियांच्या आरोग्याची आस्थेनं काळजी घेणाऱ्या देवदूताला सिंधुदुर्ग लाईव्हचा मानाचा मुजरा।